महाराज असतील उपस्थित, सुहासराव असतील, बाळासाहेब असतील, मच्छिंद्रजी असतील, अजितराव असतील, सर्व प्रशासनांना ढोरेंसहित उपस्थित असलेले सर्व वारकरी बंधू भगिनींनो, जगाच्या इतिहासामध्ये कोरोनाच्या महामारीच्या लढाईमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी या लढाईवर मात करून त्या ठिकाणी जनतेला, वारकरी संप्रदायाला एक अध्यात्माच्या विचाराच्या जोडीच्या माध्यमातून समाजाला घडवणारं सर्वात मोठं व्यासपीठ म्हणजे वारकरी संप्रदाय. शांतता अहिंसेच्या मार्गावर हा विचार महाराष्ट्राने संपूर्ण जगाला दिलेला आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या या पवित्र असलेल्या मंदिराच्या महाद्वारावरती आज या ठिकाणी आंदोलन संपन्न होत आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी सर्व धार्मिक मंदिराला त्या ठिकाणी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र सरकारने अजून तो निर्णय त्या ठिकाणी घेतला नाही. या पवित्र असलेल्या मंदिराच्या महाद्वारावरती आज या ठिकाणी आंदोलन संपन्न होत आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी सर्व धार्मिक मंदिराला त्या ठिकाणी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र सरकारने अजून तो निर्णय त्या ठिकाणी घेतला नाही. या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी यांना आमची विनंती आहे की सर्वश्रेष्ठ असलेलं हिंदुत्वाचं विचाराची ही शिकवण असलेली परंपरा ही महाराष्ट्राने संपूर्ण जगाला दिलेली आहे. आणि जगद्गुरु संत तुकाराम असतील, महाराज असतील, जगद्गुरु ज्ञानेश्वर माऊली असतील, यांच्या भूमीतली मंदिरं गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी बंद आहे. खर तर सर्व विश्वस्तांनी मागणी केली की आम्ही या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करू, या ठिकाणी मास्क लावू, परंतु आपण मंदिर परमेश्वराचं दर्शन या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला झालं पाहिजे ही भूमिका सातत्याने आपण मांडत आहोत. आणि सरकार नक्कीच याचा गांभीर्याने विचार करून निर्णय घेईल ही देखील आज या ठिकाणी जगद्गुरु संत तुकोबा रायाच्या चरणी प्रार्थना.